पंचायत समिति, ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना आणि वळूमाता प्रक्षेत्र आदि विभागांच्या प्रश्नांचा आढावा घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निकष पाळून कोपरगाव तहसील कार्यालयाच्या पंचायत समिति हॉलमध्ये जनता दरबार घेण्यात आला. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी मार्गदर्शन केलं. कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये मागील 3.5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली आहेत. या विकास कामांचा वेग यापुढे कमी होता कामा नये. जे ठेकेदार विकास कामे करताना कामाची गुणवत्ता ठेवत नाहीयेत आणि घेतलेली विकास कामं वेळेमध्ये पूर्ण करत नाहीयेत अशा ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीमध्ये टाका असे सक्त आदेश आमदार आशुतोष काळे यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिले आहेत. पंचायत समिति, ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना आणि वळूमाता प्रक्षेत्र आदि विभागांच्या प्रश्नांचा आढावा घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निकष पाळून कोपरगाव तहसील कार्यालयाच्या पंचायत समिति हॉलमध्ये जनता दरबार घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या अंतर्गत मंजूर गाय गोठा योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनांचे मंजुरी पत्र आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आले. जनता दरबारामध्ये विलास खोंड, रावसाहेब टेके, हरिदवंगे, संजय जाधव, सुधाकर होण, छगन देवकर, नानासाहेब नेही, सचिन बाबळे, बाळासाहेब डोमसे आदी नागरिकांनी या जनता दरबारामध्ये आपल्या समस्या मांडल्या आहेत. यावेळी पंचायत समिती सभापती सौ पौर्णिमाताई जगदने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे, सहकार साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहम, कारभारी आगवण, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सौ सोनालीताई सावळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण असणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक हरिभाऊ शिंदे, कोपरगाव जिनिंग आणि प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माधवराव खिलारी, युवक तालुका अध्यक्ष चारुदत्त सिनगर, प्रशांत बावळे, सुधाकर होण, दिलीप बोरनारे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष विधाते, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसुंदर, तसेच तालुक्यामधील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन रमेश गवळी यांनी केले, तर आभार जिल्हा परिषद सदस्य सौ सोनलेताई रोहमारे यांनी मानले आहेत. पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना आणि वळूमाता प्रक्षेत्र या चारही कार्यालयांच्या बाबतीमध्ये आढावा बैठक झाली आणि जे काही प्रश्न या कार्यालयाकडे पेंडिंग आहे किंवा या कार्यालयामध्ये कुठे काही डिपार्टमेंटचं काम जर समाधानकारक नसेल या बाबतीमध्ये सूचना केल्या आणि जनतेचे काही प्रश्न असतील, ग्रामपंचायतीचे काही प्रश्न असतील हे अधिकाऱ्यांपर्यंत मांडून याच्यामध्ये पाठपुरावा अधिकारी त्या ठिकाणी करणारे आणि या सर्व प्रश्न मार्गी लावणारे अशा पद्धतीचा शब्द त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. या आढावा बैठकीचा एवढाच उद्देश आहे की जे प्रश्न वारंवार ग्रामपंचायत असतील किंवा नागरिक असतील ते मांडताय आणि त्याच्यावर सोल्युशन लवकर निघत नाही, या मीटिंगच्या निमित्ताने लवकर त्याच्यावर सोल्युशन निघावं आणि मी देखील त्याच्यामध्ये व्यक्तिगत पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे अशा पद्धतीचा हे आढावा बैठकीचा उद्देश आहे. आता आहे त्यांना कोणाचं ऐकायला येत नाही आणि ते कोणाचं ऐकायचं आहे. आपण जर म्हणलो आता हे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर कारवाई तरी केली पाहिजे, काय केली पाहिजे. 3 वर्ष आम्ही त्या समाज कल्याण खात्यासंग वाढतो. वैयक्तिक लाभार्थी बिचारे आदिवासी आहे, मागासवर्गीय आहे, त्यांचं 300-400 रुपये रोज फिरून त्यांनी या ठिकाणी यांच्याकडे यायचं, यांच्याकडे प्रस्ताव ठेवायला फाईल नाही साहेब. यांचं असे केराच्या टोपल्यावानी आला का कागद त्या याच्यात पूर्वीच्या रॅकमध्ये यांना कागद सापडत नाही. मी स्वतः 4-4 वेळा बसलेलो आहे, अधिकाऱ्यांना सगळ्यांना माहिती, पण ते 2-3 कर्मचारी मी आजपास पूर्ण ऐकायला जायचे फक्त तोंडावर हा म्हणतात ते लाभार्थी जर गेले की तुझा हा कागद नाही. इतकी त्याच्यात चक्कर जर ते आदिवासीला मागासवर्गीयाला जर मारायची पाळी आली 4,000 रुपयाची सायकल त्याच्यासाठी 4 चक्र मारायला द्यायला परवडत नाही. GST बिल आणायचे, ग्रामपंचायतकडे जायचं. मी म्हणतो गरज काय तुम्हाला, जरा शाळेमधले मुलं आहेत शाळेतल्या दाखला जर त्याला दिला का हा हिंदू भिल्ल आहे, हिंदू महार आहे, हिंदू मांग आहे, हा शाळेतला दाखला शाळेतल्या पोराला चालणार नाही. मग
त्याच्यासाठी 8 लाख रुपये तहसीलदाराचा काढा, जातीचा दाखला, त्याला कुठं तुमच्याकडून 1 लाख रुपये घ्यायचे? शाळेतल्या पोराला तुम्हाला सायकल द्यायची? एक तर शाळेचा विषय असा आहे, तुम्ही शाळाबाह्य विद्यार्थी गोळा करा सरकार म्हणून, मग आपल्या शिक्षकांना आपण आदेश द्यायचे, ते धरून आणतात आदिवासी वस्त्यावरून वाड्यावरून ते शाळेत दाखल करायचे, मग त्यांना आपण लावून दाखवतो, तू जर आला इथं लांब तुला सायकल देऊ, ते आल्यानंतर हे सायकलची यादी आपण जर हेडमास्टर सह जर पाठवतो इथं आमची जिल्हा परिषदेमधून मंजूर होऊन येते, पण इथले 1 लाख येणार तसं आपल्याला भाकरीवर सत्य जर जेवण चांगलं लागतं तसं त्यांना पगाराबरोबर ते जर आलं तरच त्याला चांगलं लागतं। मी स्वतः द्यायला म्हणलं नाही, मी 500 रुपये देतो म्हणतो तुम्हाला, पण या लोकांना घर केला पण ऐकतच नाही, इतके जावं नाता दिले योगेश टोके सी 24 तास कोपरगाव। सबस्क्राइब करा सी 24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।